हरियाणामधील अत्यंत कठीण निवडणूक भाजपने एक हाती जिंकली सगळ्या एक्झिट पोलच्या आकड्यांना तोंडावर पाडत मतदारांनी भाजपला कौल दिला सर्व एक्झिट पोलमध्ये काँग्रेसला पन्नास ते पंचावन्न जागा मिळतील असा अंदाज वर्तवण्यात आला होता पण प्रत्यक्ष निकालात मात्र भाजपने स्वबळावर अठ्ठेचाळीस जागांचा आकडा गाठला आता भाजप हरियाणामध्ये तिसऱ्यांदा सरकार स्थापन करणार आहे त्यामुळे भाजपच्या विजयाच्या कारणांची सध्या चर्चा होतीय भाजपच्या या विजयात सगळ्यात महत्वाचं आणि मोठं कारण आहे ते बिगर जाट मतांचं ध्रुवीकरण भाजपने जाट समाजाची नाराजी लक्षात घेत अन्य जातींना एकत्र आणलं सोशल इंजिनिअरिंगचा प्रयोग सुद्धा इथं यशस्वी करून दाखवला आता याच धर्तीवर महाराष्ट्रातही मराठेतर समाजांचे मेळावे घेत भाजप मतांची बेगमी करते महाराष्ट्राचे प्रभारी भूपेंद्र यादव यांनी गत काही दिवसांमध्ये तब्बल एकशे अडुसष्ट छोट्या मोठ्या जातींचे मेळावे घेतलेत तर नेमकी काय आहे भाजपची हीच रणनीती पाहूयात लेट्स अप या स्पेशल व्हिडिओमधनं खर तर भाजपने बिगर जाट समाजाच्या मतांचं ध्रुवीकरण करण्याची तयारी ही दोन हजार चौदा पासूनच सुरू केली होती दोन हजार चौदाच्या निवडणुकीत भाजपने चार जागांवरून थेट सत्तेचाळीस जागांवर मुसंडी मारली त्यावेळी पंजाबी खत्री मनोहरलाल खट्टर यांची मुख्यमंत्रीपदी नियुक्ती केली होती बिगर जाट चेहरा असलेल्या खट्टर यांना मुख्यमंत्रीपदी बसवणं हा भाजपने एक प्रकारे खेळलेला जुगारच होता हरियाणाच्या राजकारणात मुख्यमंत्री हे बहुदा उच्च कोणी घेत नव्हत पण भाजपने ही रिस्क घेतली दोन हजार एकोणीस मध्ये ही निवडणूक जिंकताच खट्टर यांना दुसऱ्यांदा संधी मिळाली या वर्षी मार्च मध्ये खट्टर यांच्या जागी ओबीसी समाजातील नायाब सिंग सैनी यांना मुख्यमंत्री बनवण्यात आलं निवडणुकीच्या भाजपने सैनी यांचं मुख्यमंत्री पदाचे उमेदवार म्हणून नाव पुढं केलं होतं निवडणुकीपूर्वी सैनी सरकारनं गुर्जर यादव लोध सैनी कोरी कुशवाहा आणि मे ओ अशा ओबीसी बी कॅटेगरीमधील जातींना हरियाणाच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये पाच टक्के आरक्षण देऊ केलं इतकंच नाही तर जून महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात हरियाणातील ज्या तीन नेत्यांना स्थान मिळालं ते तिन्ही नेते हे बिगर जाट समाजातील होते मनोहरलाल खट्टर कृष्णपाल गुर्जर आणि राव इंद्रजीत सिंग हेच ते तीन गैरजाट आहेत भाजपने या निवडणुकीत तब्बल चोवीस ओबीसी समाजातील चेहऱ्यांना मैदानात उतरवलं होतं या सगळ्यातून भाजपने सुमारे चाळीस टक्के ओबीसी मतं मिळवण्यावर लक्ष केंद्रित केलं याशिवाय भाजपने अनुसूचित जातीतील मतदारांवरही लक्ष केंद्रित केलं गावोगावी महिला बचत गटाच्या माध्यमातून दलित कुटुंबांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला हरियाणामध्ये सुमारे वीस टक्के दलित आहेत त्यामुळे सतरा जागा या दलितांसाठी राखीव आहेत तर वीस ते पंचवीस जागांवर दलित वोट बँकेचं वर्चस्व दिसून येतं थोडक्यात भाजपने पंच्याहत्तर टक्के गैरजाट मतदारांना आकर्षित करण्यावर भर दिला होता याच्या अगदी उलट काँग्रेसनं तब्बल पस्तीस जाट समाजातील चेहऱ्यांना उमेदवारी दिली होती तर वीस मागासवर्गीय समाजातील चेहऱ्यांना तिकीट दिलं होतं याच धर्तीवर महाराष्ट्रात मराठेत्तर जातींना भाजपने जोडून घेण्याचे प्रयत्न चालवलेत लोकसभा निवडणुकीत मराठा मतांचा भाजपला मोठा फटका बसला त्यातून सावरण्यासाठी आणि आगामी विधानसभा निवडणुकीत प्लॅन बी म्हणून मराठेत्तर समाजाला एकाच छताखाली आणण्याचा भाजपचा मानस आहे याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे प्रभारी भूपेंद्र यादव यांनी गत काही दिवसात तब्बल एकशे अडुसष्ट छोट्या मोठ्या जातींचे मेळावे घेतलेत पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचे विश्वासू सहकारी विजय चौधरी हे या मेळाव्यांचं आयोजन करतायत भूपेंद्र यादव यांनी गेले काही दिवस उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यात मांडव घालून छोट्या जातींशी संवाद साधण्याचा उपक्रम चालू ठेवला आहे सरकारच्या माध्यमातूनही महायुतीनं मराठ्यातर जातींसाठी विविध योजना आणल्यात यात ओबीसी नॉन क्रिमिलेअरची मर्यादा ही पंधरा लाखांपर्यंत वाढवण्यात आली आहे याआधी जाहीर केलेल्या महामंडळांमध्ये कोळी समाजाचा प्रस्ताव मान्य झाला आहे यातून कोळी आगरी पट्ट्यात ठाकरेंना घेरण्याची रणनीती तयार केली शिवाय वैश्य हिंदुखाटीक तेली लिंगायत लोणारी ब्राह्मण शिंपी गवळी लाडशाखीय वाणीवाणी लोहार नाथपंथीय या समाजांसाठी आर्थिक महामंडळांचीही निर्मिती केली आहे महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती आयोगास वैधानिक दर्जा देण्यात आलाय आदिवासी समाजाच्या शबरी महामंडळाच्या थक हमीची मर्यादा वाढवून ही शंभर कोटी करण्यात आली आहे मौलाना आझाद महामंडळाच्या भागभांडवलात वाढ करण्यात आली आहे शिवाय मदरशांमधील शिक्षकांचं मानधनही वाढवण्यात आलंय आता मंडळी याचा भाजपला महाराष्ट्रात फायदा होईल का आणि मराठेत तर समाज एकवटेल का याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा आणि यांसारख्या ताज्या राजकीय घडामोडी या सविस्तर विश्लेषणासहित जाणून घेण्यासाठी लेट्सअप मराठीला सर्वच सोशल मीडिया हँडलवरती फॉलो करायला विसरू नका आणि पाहत राहा लेट्सअप मराठी